Good morning, student. Today we are going to start an important topic in advanced accounting, that is branch accounting. Before going to discuss accounting treatment in branch accounting, we need to discuss the basic terminologies used in branch accounting. That is the meaning of branch, then various types of branches, the need of branch accounting, etc. So, meaning of branch. So what do you mean by branch? Basically, when we think about any business organization and discuss any issues regarding the any business organization, there is one always one thing in our mind, that is the what are the basic motives, basic objectives to conduct the activities of business organizations? Objectives of conducting business activities. So there are two basic objectives of any business organization, that is maximization of profit and maximization of wealth. Pratyek vyavsayacha दोन हेतु असतात, दोन हेतूंनी ते त्या ठिकाणी स्टार्ट झालेले असतात. कोणतंही बिझनेस ऑर्गनायझेशन जे ट्रेडिंग करतं किंवा मॅन्युफॅक्चरिंग करतं किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतं, त्यांचा मूळता हेतू हा कोणताही सर्व्हिस सोशल सर्व्हिस करणे हा नसतो, तर बेसिकली त्यांना प्रॉफिट मिळवायचा असतो आणि तो प्रॉफिट मॅक्झिमम करायचा असतो, मॅक्झिमम प्रॉफिट त्यांना मिळवायचा असतो, नफ्याचं महत्तीकरण करायचं असतं, ज्याला आपण मॅक्झिमायझेशन ऑफ प्रॉफिट असं म्हणतो. तो एक त्याचा ऑब्जेक्टिव्ह असतो आणि त्या मिळालेल्या प्रॉफिट पासून संपत्ती वाढवायची, संपत्तीमध्ये तो प्रॉफिट गुंतवायचा, म्हणजेच वेल्थ मॅक्झिमायझेशन, संपत्तीचं महत्त्वीकरण, वेल्थ मॅक्झिमायझेशन. म्हणजे फिनान्शियल परफॉर्मन्स पण डेव्हलप करायचा विथ द हेल्प ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बाय receiving maximum profit, because your profit and loss account show the your financial performance. And when any business organization able to earn maximum profit, they may convert or transfer their profit into wealth, that is maximization of property, maximization of asset, maximization of wealth. And maximization of wealth is deals with the balance sheet. बॅलन्स शीट मध्ये दाखवलेलं असतं ते मॅक्झिमायझेशन ऑफ वेल्थ, बरोबर ना? फिनान्शियल पोझिशन दाखवतात त्या ठिकाणी आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय शो करतं? आपलं फिनान्शियल परफॉर्मन्स शो करतो. सो दीज आर दी टू बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ एनी बिझनेस ऑर्गनायझेशन, दॅट इज मॅक्झिमायझेशन ऑफ प्रॉफिट अँड मॅक्झिमायझेशन ऑफ वेल्थ. अँड फॉर दिस पर्पज एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशन ट्राईंग टू इन्क्रीज द व्हॉल्यूम ऑफ देअर बिझनेस साईज, ओके, इन्क्रीज देअर बिझनेसेस in terms of capital, in terms of production, in terms of manpower, in terms of properties, in terms of profit. They always trying to increase the size of their business organization, increase expansion of their business organization. And there are number of ways in front of the any business organization to increase their business activities, expand their business activities. बरोबर ना? प्रत्येक व्यवसाय समोर असंख्य संधी त्या ठिकाणी असतात का, त्यांना त्यांचा व्यवसाय मोठा करता त्या ठिकाणी येतो. आणि मग बिझनेस ग्रो करायचा असेल तर मग कोणकोणते त्याच्यासमोर ऑप्शन त्या ठिकाणी असू शकतात? आपण एस वाय बी कॉमला शिकलेलो आहोत, अमलगमेशन ऑफ कंपनीज, अमलगमेशन ऍब्झॉर्प्शन अँड एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन. दोन कंपनी एकत्र येतात, मोठी कंपनी स्थापन करतात, तर आपण त्या ठिकाणी काय म्हटलं? अमलगमेशन म्हटलं, ऍब्झॉर्प्शन म्हटलं. त्या ठिकाणी आपण होल्डिंग कंपनीचा इश्यू त्या ठिकाणी लर्न केला, होल्डिंग कंपनी अकाउंट आपण शिकलो. म्हणजे काय? दुसऱ्या कंपनीचे 51% किंवा 51% पेक्षा जास्त शेअर्स खरेदी करून त्या व्यवसायामध्ये कंट्रोलिंग पॉवर मिळवायचं, म्हणजे बिझनेस ऍक्टिव्हिटीज एक्सपांड त्या ठिकाणी केल्या. इस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू बिझनेस ऑर्गनायझेशन, नवीन व्यवसाय स्थापन करायचे, बरोबर ना? म्हणजे नवीन व्यवसाय सुरू करायचं, म्हणजे एक व्यवसाय दुसरा एखादा व्यवसाय सुरू करायचा. सो दीज आर दी व्हेरियस वेज इन फ्रंट ऑफ द एनी बिझनेस ऑर्गनायझेशन टू एक्सपांड देअर बिझनेस ऍक्टिव्हिटीज और इन्क्रीज देअर बिझनेस ऍक्टिव्हिटीज. Similarly, one another important option available in front of the business organization to expand their business activities, to increase their business activities, that is the
establishment of new branches at new places. म्हणजे ब्रांचेस सुरू करायच्यात म्हणजे काय, त्या ठिकाणी त्यांनी जो काय त्याचा एक व्यवसाय ज्या ठिकाणी सुरू केला. आता प्रत्येक व्यवसायाला देर आर सम जिओग्राफिकल लिमिटेशन्स, देर आर सम जिओग्राफिकल लिमिटेशन इन फ्रंट ऑफ द बिझनेस ऑर्गनायझेशन. म्हणजे काय, त्या ठिकाणी आता सपोज एखादी बँक असेल आणि ती आता आपल्या ह्या कोपरगाव सिटीमध्ये ती नव्याने सुरू केली आणि मग ते काय करतात, त्यांचा बिझनेस येतो प्रोव्हाइड द बँकिंग सर्व्हिसेस, ग्रँटिंग लोन अँड कलेक्टिंग डिपॉझिट्स. डिपॉझिट कलेक्ट करायचे आणि त्याच्यातून लोन ग्रँट करायचं, डिपॉझिट घेताना ते 6% व्याजदर द्यायचं डिपॉझिटवर आणि कर्ज देताना ते 8% द्यायचं. म्हणजे व्याज मिळतं 8% आणि व्याज द्यावं लागतं 6%. जो 2% जो डिफरन्स आहे त्याच्यातला, ते 10 रुपये डिपॉझिट ठेवून घ्यायचं आणि ज्याचं डिपॉझिट ठेवून घेतलं त्याला 6% व्याज द्यायचा, तो त्यांचा खर्च झाला 6%, आणि ते 10 रुपये एखाद्या कर्जदाराला कर्ज म्हणून लोन ग्रँट करायचं आणि ते 10 रुपये दिले म्हणजे आले 10,000 गेले 10,000 आणि घेताना 6% ते घेतलं आणि देताना 8% त्या ठिकाणी दिलं, 2% त्या ठिकाणी त्यांना काय मिळालं, प्रॉफिट मिळाला. म्हणजे 6 द्यावं लागलं 6% आणि मिळालं 8%, म्हणजे 2% तो प्रॉफिट झाला. म्हणजे प्रॉफिट मॅक्झिमायझेशनचा हा कॉन्सेप्ट. आता त्या आपल्या शहरामध्ये बँक स्थापन झाली तर त्याला लिमिटेशन्स आहेत ना जॉग्राफिकल. म्हणजे कोपरगावमधल्या ब्रँचमध्ये कर्ज घ्यायला नगरचा किंवा नाशिकचा किंवा महाराष्ट्रा बाहेरचा कर्जदार येईल का, तर नाही, कारण तिथं जॉग्राफिकल लिमिटेशन्स आहेत. मग ही ब्रँच खूप चांगली सुरू झाली आणि तिने कव्हर केलं, कोपरगाव तालुका कव्हर केला असेल, आजूबाजूचे काही तालुके कव्हर केले असतील आणि त्यांना असं वाटतं की आपला व्यवसाय आणखीन वाढवायचा. पण आता तिथे शक्य नाही, त्या एरियामध्ये ते पॉसिबल नाही, तर त्या बँकेचं आणखीन युनिट्स काय करायचं, दुसऱ्या शहरामध्ये, दुसऱ्या तालुक्यामध्ये, दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये, दुसऱ्या स्टेटमध्ये, दुसऱ्या कंट्रीमध्ये, दुसऱ्या नेशनमध्ये काय करायच्या, सुरू करायच्या. बरोबर ना, हाच व्यवसायाच्या वेगळ्या ठिकाणी ब्रँचेस सुरू करायच्या, युनिट्स सुरू करायचे. ते जे युनिट्स सुरू केले ना, त्या युनिट्सलाच काय म्हटलं जातं, ब्रँच असं म्हटलं जातं. बरोबर ना. आता महाराष्ट्र बँकेचं आपण एक्झाम्पल घेऊयात. महाराष्ट्र बँक स्थापन होताना कुठे स्थापन झाली, शिवाजीनगरला पुण्यामध्ये, ते त्यांचं मेन एक युनिट आहे. आणि मग हळू काय झालं, प्रत्येकाला आता आपल्याला इथून महाराष्ट्र बँकेत जायचं तर आपल्याला पुण्याला जाणं शक्य आहे का, तर नाही. म्हणून त्यांनी कोपरगावमध्ये त्यांचं एक युनिट स्टार्ट केलं. म्हणजे त्या महाराष्ट्र बँकेची ह्या कोपरगावमध्ये काय झाली, ब्रँच झाली. असं गावगावामध्ये महाराष्ट्र भर ब्रँचेस आहे, म्हणजे महाराष्ट्र बँकेच्या तुम्हाला देशामध्ये वेगळ्या ठिकाणी तुम्हाला ब्रँचेस पाहायला मिळतील. आणि मग जे मेन बिझनेस ऑर्गनायझेशन आहे त्याला आपण हेड ऑफिस म्हणतो. काय म्हणतो, हेड ऑफिस. हेड आपण बरेच वेळेस म्हणतो हेड ऑफिसला जायचं, ते जे मुख्य कार्यालय आहे त्याला आपण हेड ऑफिस असं म्हणतो. आणि त्याचे जे काही सब युनिट वेगळ्या ठिकाणी स्थापन झालेत त्याला काय म्हणतो आपण, ब्रँचेस असं म्हणतो. सो ॲज अ ब्रँच ग्रो इट मे ओपन ब्रँचेस इन डिफरंट टाउन्स अँड सिटीज विद इन कंट्री ऑर आउटसाइड कंट्री. ओके, कंट्री इन ऑर्डर टू मार्केट इट्स प्रोडक्ट ओव्हर लार्ज टेरिटरी. टेरिटरी म्हणजे एरिया. अँड दस इन्क्रीज इट्स प्रॉफिट. म्हणजे त्यांचा प्रोडक्ट वेगळ्या ठिकाणी पाठवायचं, वेगळ्या ठिकाणी त्या विक्री व्हावं म्हणून त्या त्या वेगळ्या ठिकाणी काय केलं जातं, त्यांच्या ब्रँचेस स्टार्ट केल्या जातात. इन्क्रीज इट्स प्रॉफिट. अ ब्रँच मे बी डिफाइन ॲज अ सेक्शन ऑफ अन एंटरप्राइज. म्हणजे व्यवसायाचं एक सेक्शन. ब्रँच मे बी डिफाइन ॲज अ सेक्शन ऑफ एंटरप्राइज. व्यवसायाचं एक सेक्शन, जॉग्राफिकल सेपरेटेड फ्रॉम द रेस्ट ऑफ द बिझनेस. सेक्शन म्हणजे काय, समजा तुम्ही एखाद्या दुकानात गेलात, बरोबर ना, एखाद्या शॉपमध्ये गेलात आणि त्यांचं शॉप, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही क्लॉथ स्टोअरमध्ये गेला, कपड्याच्या दुकानात गेला, मग लेडीज वेअर एक सेक्शन झालं, जेंट्स वेअर एक सेक्शन झालं, मग त्याला ब्रँच म्हणायचं का, नाही. सो सेक्शन मे बी सेपरेटेड फ्रॉम जॉग्राफिकल एरिया. त्या भौगोलिक दृष्टिकोनातून ते दुसऱ्या ठिकाणी असलं पाहिजे. म्हणजे कोपरगावमध्ये एक कपड्याचं दुकान आणि त्याच व्यवसायाचं, त्याच मालकाचं श्रामपूरमध्ये एक कपड्याचं दुकान, जॉग्राफिकल सेपरेटेड झालं, हे कोपरगावमध्ये श्रामपूरमध्ये, देन ओनली इट कॉल्ड द ब्रँचेस. म्हणजे एकाच ठिकाणी एकाच बिल्डिंगमध्ये दोन ठिकाणी असेल तर त्याला ब्रँच नाही म्हणायचं, त्याला सेक्शन म्हणतो आपण, कंपार्टमेंट म्हणतो त्या ठिकाणी. डिपेंड ॲज अ सेक्शन ऑफ एंटरप्राइज जॉग्राफिकल सेपरेटेड फ्रॉम द रेस्ट ऑफ द बिझनेस. त्या व्यवसायापासून ते भौगोलिक दृष्टिकोनातून दुसरीकडे असलं पाहिजे, सेपरेटेड असलं पाहिजे, वेगळं झालेलं असलं पाहिजे. कंट्रोल बाय अ हेड ऑफिस. हेड ऑफिस मीन्स अ मेन ब्रँच. हेड ऑफिस इज वन टाईप ऑफ ब्रँच, मेन ब्रँच, व्हिअर फर्स्ट टाइम ऑर्गनायझेशन स्टार्ट देअर बिझनेस ऍक्टिव्हिटीज. अँड आफ्टर दॅट व्हेरियस
sections, various branches are started at another places, but still business organization control on all branches from that particular section is called a head office. जिथून सगळ्या ब्रांचेस कंट्रोल केल्या जातात जे मुख्य कार्यालय म्हणून त्या ठिकाणी काम बघतं त्या ठिकाणाला हेड ऑफिस असं म्हणायचं. जी पहिल्यांदा स्थापन झाली त्याला नाही, पण मोस्ट ऑफ केसेस मध्ये काय होतं, जिथून सुरुवात झाली ते हेड ऑफिस म्हणून काम करतं आणि इतर ठिकाणी ब्रांचेस स्थापन केल्या जातात, पण हेड ऑफिसचा देखील प्लेस बदलू शकतो. अँड जनरली कॅरिंग ऑन द सेम ऍक्टिव्हिटीज ऍज ऑफ द एंटरप्राइज, तिथून देखील त्या ऍक्टिव्हिटीज चालतात. म्हणूनच मी म्हटलं की हेड ऑफिस देखील एक ब्रँच असतं, पण ते मेन ब्रँच त्या ठिकाणी असते म्हणून त्याला हेड ऑफिस म्हणतो आणि इतर ठिकाणाला आपण ब्रँचेस म्हणतो. ब्रँचेस म्हणजे फांद्या, रूट असतात ना. ओके, सो ते खोड जे असेल ते हेड ऑफिस आणि त्याच्या ज्या ब्रँचेस वेगळ्या ठिकाणी स्थापन झाल्या त्याला काय म्हणतो आपण, ब्रँचेस असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, बाटा शूज कंपनी हॅज ब्रँचेस इन व्हेरियस सिटीज ऑल ओव्हर द कंट्री. बाटाचे शोरूम वेगळ्या ठिकाणी दिसतात, त्याला ब्रँचेस म्हणतो आपण. सेम एक्झाम्पल होल्ड गुड्स फॉर अ कमर्शियल बँक ऑल्सो. Also giving the example of Bank of Maharashtra, State Bank, Gautam Bank. Okay, even our college Kopargaon la apne ek idhe branch idhe head office ani apan don tikani college suru zale, te branches ahet aplya. Re shikshan sanstha asha kandatil sarva puti shikshan sanstha tyacha branches ahet barobar na, vegha tikani re shala ahet. So Satarala tyacha head office ahe, itar tikani tyacha shala ahet, tyacha branches ahet. Okay, so this is called a branch. Now branch accounts, after discussing the meaning of branch, now what is branch account? When we prepare books of account of branch, such account is called the branch account. The term bank branch account refer to record of transactions of branches. त्या ब्रांचेसचं अकाउंटिंग बघणं, अकाउंटिंग करणं त्यालाच आपण ब्रँच अकाउंट असं म्हणतो. वेदर रिलेटिंग टू डील्स विथ हेड ऑफिस और विथ आउटसाइडर और डील्स बिटवीन डिफरंट ब्रांचेस इन द बुक्स ऑफ हेड ऑफिस. आता ते जे अकाउंटिंग करतं ते अकाउंटिंग कोण करतं, हेड ऑफिस करतं. त्या ब्रांचेसचं अकाउंटिंग कोण बघतं, हेड ऑफिस बघतं, बरोबर ना. सो हेड ऑफिस मेंटेन द बुक्स ऑफ अकाउंट ऑफ ब्रांचेस. इन सम केसेस आपण पुढे टाइप्स ऑफ ब्रांचेस बघणार आहोत, डिपेंडंट ब्रांच, इंडिपेंडंट ब्रांच, प्रत्येक केसमध्ये वेगळ्या पद्धतीने ते होतं. इन ऑर्डर टू एक्सरसाइज ग्रेटर कंट्रोल ओव्हर दी ब्रांचेस, इट इज नेसेसरी टू असर्टेन प्रॉफिट ऑर लॉस मेड बाय सच ब्रांचेस सेपरेटली. हा ब्रांच अकाउंट मेंटेन करणं गरजेचं आहे, सगळे एकत्रित का करून टाकत नाही. टू असर्टेन द प्रॉफिट ऑफ दॅट पर्टिक्युलर ब्रांच, टू असर्टेन द लॉस ऑफ दॅट पर्टिक्युलर ब्रांच, सो मेंटेन द बुक्स ऑफ अकाउंट सेपरेटली बाय हेड ऑफिस ऑफ इच ब्रँच इज नेसेसरी. म्हणून ब्रँच अकाउंट त्या ठिकाणी गरजेचं आहे, सगळे एकत्र नाही होत हेड ऑफिसला. त्या त्या ब्रँचेसचं अकाउंटिंग केलं जातं, म्हणजे कोपरगाव शाखेचं किती, इस्लामपूर शाखेचं किती, संगमनेर शाखेचं किती, ब्रँचचं किती. ओके, म्हणजे महाराष्ट्र बँकेच्या कोपरगाव ब्रँचमध्ये किती कर्ज दिली गेली, किती डिपॉझिट ठेवले गेले, किती नफा झाला, हे त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. आणि हे एकत्र फक्त तिथूनच जर चाललं तर मग त्या कोपरगाव ब्रँच प्रॉफिटमध्ये का लॉसमध्ये हे समजणार नाही. Loss made by such branch separately. For this purpose, a proper accounting system is to be adopted for recording business transaction between head office and branches. Head office and branches madhe kay transactions chaltat he proper samajhasathi branch account maintain kele jato. The accounting system to be adopted for the branch depends upon the size and nature of branch and the degree of control required by the head office. Okay, the accounting system the follow keli jate tar tya tikani it depends on the size of business and nature of branch. कशा स्वरूपाची ब्रँच आहे, त्याची साईज किती आहे. आता खूपच मोठी ब्रँच असेल तर ते त्याचं सेपरेट अकाउंटिंग, खूप छोटी असेल तर कदाचित हेड ऑफिस पण त्याचं अकाउंटिंग केलं जातं, त्यासाठी सेपरेट अकाउंटंट. मोठी असेल तर सेपरेट अकाउंटंट मेंटेन केला जातो, छोटी असेल तर हेड ऑफिस अकाउंटिंग अकाउंटंट तेच त्या ठिकाणी काम बघतो. ओके, डिग्री ऑफ कंट्रोल रिक्वायर्ड बाय द हेड ऑफिस, हेड ऑफिसला किती कंट्रोल ठेवायचा तर त्यावर ते त्याची अकाउंटिंगची सिस्टीम त्या ठिकाणी डिपेंड्स असते. So branches can be broadly classified into two categories for the purpose of recording transaction in the books of account. Basically branches are classified into two broad categories. Number before
discussing about the types of branches, we again some discussion take place on need for branch account. What is the need of branch accounting? काय गरज आहे ब्रांच अकाउंटिंगची. सो नंबर वन इज टू फाइंड आउट द प्रॉफिट और लॉस ऑफ ईच ब्रांच फॉर द अकाउंटिंग पीरियड. प्रत्येक ब्रांचला त्या त्या फिनान्शियल इयर मध्ये किती प्रॉफिट झाला ते समजण्यासाठी ब्रांच अकाउंटची गरज आहे. टू असर्टेन द फिनान्शियल पोजिशन ऑफ ईच ब्रांच ऍट द एंड ऑफ अकाउंटिंग इयर. इथं काय हे प्रॉफिट अँड लॉस, प्रॉफिट और लॉस, फाइंड आउट द प्रॉफिट और लॉस म्हणजे फिनान्शियल परफॉर्मन्स शो करण्यासाठी प्रत्येक ब्रांचचा. टू असर्टेन द फिनान्शियल पोजिशन, विच स्टेटमेंट शो द फिनान्शियल पोजिशन, बॅलन्स शीट शो द फिनान्शियल पोजिशन अँड विच स्टेटमेंट शो द फिनान्शियल परफॉर्मन्स और प्रॉफिट और लॉस. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे मेंटेन केलं जातं, बॅलन्स शीट मेंटेन केलं जातं, फिनान्शियल पोजिशन प्रत्येक ब्रांचचं काय आर्थिक संपत्ती स्थिती कशी आहे, किती असेल आहे, किती लायबिलिटीज आहे त्या त्या अकाउंटिंग इयरच्या त्या बघण्यासाठी त्या त्या दिवशी. टू इन्कॉर्पोरेट द नेट इफेक्ट ऑफ ब्रांच ट्रान्झॅक्शन अँड देअर असेट अँड लायबिलिटीज इन अ फर फायनल अकाउंट, म्हणजे तो एक त्या ठिकाणी ती एक गरज त्या ठिकाणी बनते. टू एस्टिमेट रिक्वायरमेंट ऑफ कॅश अँड स्टॉक फॉर इच ब्रांच, प्रत्येक ब्रांचला किती कॅशची गरज आहे, किती स्टॉकची गरज आहे, कोणत्या गुडची गरज आहे हे समजण्यासाठी त्या ठिकाणी ब्रांच अकाउंटिंग ठेवलं जातं किंवा मेंटेन केलं जातं. टू व्हॅल्युएट द प्रोग्रेस अँड परफॉर्मन्स ऑफ ब्रांच इच ब्रांच, प्रत्येक ब्रांचचा परफॉर्मन्स तपासण्यासाठी प्रोग्रेस बघण्यासाठी ब्रांच अकाउंट मेंटेन केलं जातं. टू कॅल्क्युलेट द कमिशन फॉर पेमेंट फॉर टू द मॅनेजर, ब्रांच मॅनेजर असतो प्रत्येक ब्रांचला आणि त्याचं त्याला कमिशन दिलं जातं इन ॲडिशन टू सॅलरी. टू आणि मग त्याचा टर्न ओव्हर किती झाला, किती प्रॉफिट झाला, प्रॉफिटवर असतं, सेल्सवर ते असतं आणि म्हणून त्या ब्रँचचं अकाउंटिंग केलं जातं की त्या मॅनेजरला त्या ठिकाणी कमिशन देण्यासाठी इफ बेस्ड ऑन प्रॉफिट ऑफ ब्रँच ऑर इफ बेस्ड ऑन सेल्स ऑफ ब्रँच. सो दिस इज द वन नीड ऑफ द मेंटेनिंग द ब्रँच अकाउंटिंग. वन मोर थिंग, टू असेस द प्रॉस्पेक्ट्स फॉर एक्सपान्शन ऑफ बिझनेस इन ईच ब्रँच अँड टू मीट ऑडिट रिक्वायरमेंट्स. सो दिस इज वन नीड. After the calculating the profit or loss and also to calculate the financial position, that means after reviewing the profit and loss account and balance sheet, that particular head office think on should we go ahead for expansion of that particular branch or to close or shut down that particular branch. जर त्यांचा आर्थिक परफॉर्मन्स चांगला असेल, इकॉनॉमिक परफॉर्मन्स चांगला असेल, प्रॉफिट चांगला मिळत असेल, त्यांची संपत्ती स्थिती चांगली असेल, म्हणजे लॉसमध्ये नसेल तो बिझनेस ती ब्रँच, तर त्याचं एक्सपान्शन करायचं, इन्क्रीज करायची ती ब्रँच. आणि जर त्या ठिकाणी त्यामध्ये लॉसच लॉस दिसत असेल आणि कन्सिस्टंटली लॉस येत असेल त्या ब्रँचला, त्याचं फिनान्शियल पोझिशन चांगले नसेल, फिनान्शियल परफॉर्मन्स चांगला नसेल, संपत्ती स्थिती चांगली नसेल, तर ती ब्रँच क्लोज करायची काय डिसिजन घेता येतो. किंवा त्याच पद्धतीने ऑडिट रिक्वायरमेंट्सचं कॉम्प्लायन्स करण्यासाठी देखील त्या ठिकाणी त्या ब्रँचचं अकाउंटिंग केलं जातं. Now, types of branches. So basically, branches are broadly classified into two categories. First is home inland branch and second is foreign branch. So what do you mean by home branch or inland branch or branches or foreign branch or branches? Basically, when head office and its branches are situated in the same countries, that means head office is also situated in India and its branches are also situated in India. So such branches is called the home branches or inland branches. त्याचं हेड ऑफिस पण त्याच देशामध्ये आणि त्याच्या ब्रांचेस पण त्याच देशामध्ये असेल तर त्या ब्रांचला काय म्हणायचं, इनलँड ब्रांच म्हणायचं, होम ब्रांच म्हणायचं, ब्रांचेस म्हणायचं. आणि फॉरेन ब्रँच म्हणजे काय, ही हेड ऑफिस इज सिच्युएटेड इन वन कंट्री अँड इट्स ब्रँच ऑर ब्रँचेस आर सिच्युएटेड इन अनादर कंट्री, ऍट दॅट टाइम सच ब्रँचेस इज कॉल्ड द फॉरेन ब्रँच. ओके, म्हणजे काय, त्या ब्रँच त्या हेड ऑफिसचं हेड ऑफिस एका देशामध्ये आहे आणि तिची त्याची त्याची ब्रँच किंवा ब्रँचेस ह्या दुसऱ्या देशामध्ये असतील तर त्यावेळेस त्याला फॉरेन ब्रँच असं म्हणायचं. मला मेसेज टाकाल बरं, होम किंवा इनलँड ब्रँच म्हणजे काय कळालं का, फॉरेन ब्रँच म्हणजे कळालं का, मेसेज टाकाल, सेंड मी मेसेज, यस ऑर नो, यस ऑर नो. ओके, लक्षात आलं. नाऊ होम
or inland branches are also classified into two categories, dependent branch and independent branch. Similarly, foreign branch are also classified into same these two categories, that is dependent branch and independent branch. That means home or inland branch have two types, dependent branch and independent branch. Similarly, foreign branch have also two types, that is dependent branch and independent branch. Now, what do you mean by dependent branch? Dependent branch means a branch which is totally depends on head office, totally depends on head office, and such branch is not keeping their account. Such branch is called the dependent branch. And independent branch means a branch is not depend on the head office to selling transaction and purchase transactions, purchase and selling. Similarly, also not depends to keeping their books of account. Such branches is called the independent branch. Okay. Home inland branch. Okay. Dependent branch. Dependent branches are those branches which are bookkeeping their own separate set of books of accounts. The relation between head office and branches is just like an agency. Therefore, these are also known as agency branches. So these are the dependent branch. That means dependent branch are those branches which are totally depends on head office. That means head office provide all goods, all selling goods to the branches. Similarly, head office decide the price of that particular product which is sold by the branch, also decide the profit percentage of branch. That means all things are decided by the head office. That means branches are totally depends on head office. Such branches are called the dependent branch. An independent branch. A branch is said to be independent when it's maintain a separate set of books of account. म्हणजे इथे डिपेंडंट ब्रांच मध्ये काय होतं का त्या ब्रांचेसचे सर्व अकाउंटिंग कोण बघतं हेड ऑफिस बघतं जे हेड ऑफिसच्या ठिकाणी बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करतं हेड त्या ब्रांचेसचं आणि इंडिपेंडंट ब्रांच मध्ये अ ब्रांच इज सेड टू बी इंडिपेंडंट व्हेन इट्स मेंटेन अ सेपरेट सेट ऑफ बुक्स ऑफ अकाउंट अँड कीप अ फुल सिस्टीम ऑफ अकाउंटिंग. इंडिपेंडंट ब्रांच मध्ये काय होतं की ती ब्रांच त्यांचं अकाउंटिंग स्वतः बघून घेते, स्वतः त्यांचा प्रॉफिट त्या ठिकाणी मेंटेन करते. त्यांना वाटलं दुसरीकडून गुड्स परचेस करायचं तर ते करू शकतात त्या ठिकाणी. ओके, सो सच टाइप्स ऑफ ब्रांच इज कॉल्ड द इंडिपेंडंट ब्रांच. इन अदर वर्ड, द ब्रांच कॅरीज ऑन बिझनेस एज अ इंडिपेंडंट युनिट, रेकॉर्ड ऑल ट्रान्झॅक्शन इन इट्स ओन बुक्स, एक्स्ट्रॅक्ट इट्स ओन ट्रायल बॅलन्स अँड प्रिपेअर इट्स ओन ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सच ब्रांचेस इज कॉल्ड द इंडिपेंडंट ब्रांच. ज्यांचं अकाउंटिंग कोण करतं स्वतः करतात. ज्यांचं अकाउंटिंग कोण करतं हेड ऑफिस करतं डिपेंडंट ब्रांचचं. यांना गुड्स कोण प्रोव्हाइड करतं, हेड ऑफिस पण प्रोव्हाइड करतं, पण ते स्वतः पण दुसरीकडून खरेदी करू शकतं. यांची सेलिंग प्राइस कोण ठरवतं हे ठरवतात. यांची सेलिंग प्राइस कोण ठरवतं हेड ऑफिस ठरवतं. यांचं प्रॉफिट कोण ठरवतं हेड ऑफिस ठरवतं. यांचं प्रॉफिट कोण ठरवतं ते स्वतः ठरवू शकतात. सो दीज आर दी डिपेंडंट ब्रांच अँड इंडिपेंडंट ब्रांच. नाउ फॉरेन ब्रांच, ऑलरेडी डिस्कस ऑन इट. When head office is situated in one country and branches are situated at another country, such type of branches is called the foreign branches. A foreign branch is nothing but an independent branch and it's located outside countries. Outside countries madhe jar ti situated asel tar ti tar apan foreign branch asa mhanto. It maintain its account in a foreign currency. Ata baka bhartamadhe asel tar tya head office cha transaction kasha chalel, rupees madhe chalel. Ani branch america madhe asel tar branch accounting kasha chalel, dollar madhe chalel. Barobar na. Trial balance is prepared for formed from the foreign branch books and sent to the head office for incorporating its books of account. ते त्यांचं books of account maintain करतात पण ते head office ला पाठवतात. The head office has to convert the trial balance received into currency of its own currency before incorporating the trial balance in the its books of account. आता त्या अमेरिकेतल्या ब्रांचने त्यांचं ट्रायल बॅलन्स बनवलं कशामध्ये बनवलं असणार आहे ते डॉलर मध्ये बनवलेलं आहे. ते पाठवलं हेड ऑफिसला. हेड ऑफिस काय करतं ते डॉलरचं कन्वर्जन कशात करतं रुपीज मध्ये करतं आणि मग ते इनकॉर्पोरेट त्यांच्या त्या बुक्स ऑफ अकाउंट मध्ये ते त्यांच्या त्या
हेड ऑफिसच्या बॅलन्स शीट मध्ये हेड ऑफिसच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये हेड ऑफिसच्या ट्रायल बॅलन्स मध्ये ते ऍब्झॉर्ब करते किंवा टाकून देतो. After that branch, trial balance is incorporated as usual in the books of the head office to prepare the final account. Okay, so trial balance convert केला जातो त्या डॉलरचं रुपीज मध्ये, नंतर त्याचं अकाउंटिंग केलं जातं. सो दिस इज द फॉरेन ब्रांच. ओके, दिस इज फॉर प्रेझेंटेशन टुडे. नाउ इफ यू हॅव एनी डाउट्स अबाउट दॅट प्लीज आस्क मी. ओके.